राष्ट्रवादी कुणाची याचा फैसला या संदर्भातील सुनावणी आता सुरू होणार आहे. शरद पवार अजित पवार यांना उद्या निवडणूक आयोगाने सुनावणीसाठी नोटीस पाठवली आहे. मात्र उद्या या सुनावणीला शरद पवार आयोगासमोर उपस्थित राहणार नाही आहेत. शरद पवार गटाने 9000 शपथपत्र आयोगाकडे सादर केली आहेत तर अजित पवारांच्या गटाने 5000 शपथपत्र दाखल केली आहेत अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. उद्या आयोगासमोर शरद पवारांचे वकील अभिषेक मनु सिंघवी बाजू मांडणार आहेत तर अजित पवार गटानेही आयोगाकडे काही कागदपत्र सादर केली आहेत. समर्थन देणाऱ्या आमदारांची संख्या जास्त आहे असा दावा अजित पवार गटाने केलाय. आता उद्याच सुनावणी आहे त्यामुळे आज त्याच्यावर कोणतं भाष्य करणं आवश्यक आहे असं मला वाटत नाही. उद्या आमचे वकील आणि आमची बाजू मांडण्यात येईल आणि देशाच्या समोरही आमची बाजू त्यामुळे पुढे येईल. शरद पवार गटाचे दावे काय आहेत? हाताला मुंगे येत होते, गुडघे, कंबर, मान, पाठ खूप दुखत होती. अमृत लोणी ऑर्थो प्लस घेतल्यापासून हाताचे मुंग्या कमी झाल्या. आरोग्याचा भरोसा अमृत लोणी ऑर्थो प्लस. पाहूया. रजत पवार गटावरच आक्षेप आहे. शरद पवारांच्या अध्यक्षपदाला भुजबळ, अजित पवार प्रस्तावक होते असं शरद पवार गटाकडून सांगण्यात येत आहे. सुनील तटकरे, धनंजय मुंडेंचीही प्रस्तावक म्हणून सहमती होती अशीही माहिती शरद पवार गट देणार आहे. शरद पवार गटाकडून समर्थनाची 9000 शपथपत्र सादर करण्यात येणार आहेत. तर अजित पवार गटाचे काय दावे आहेत पाहूया. अजित पवार गटाला समर्थन देणाऱ्या आमदारांची संख्या अधिक आहे. विधानसभा विधान परिषद आमदार प्रतिज्ञापत्र देणार आहेत. शरद पवारांची निवडणुकीद्वारे अध्यक्षपदी निवड नाही असा दावा अजित पवार गट करत आहेत. अजित पवार गटाकडून 5000 प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आली आहेत. सह्याद्रीची उंची म्हणजे